हॅलो मित्रांनो, आपण या व्हिडिओ सिरीज मध्ये 2013 चा AMVI मेन्सचा क्वेश्चन पेपर पाहत आहोत। या व्हिडिओ मध्ये आपण थर्मल इंजिनिअरिंग या सब्जेक्टवर आलेले टोटल 20 क्वेश्चन पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज गिव मी थम्स अप अँड प्लीज सबस्क्राइब टू माय चॅनल, शेअर विथ युअर फ्रेंड्स ऑल्सो। चला तर मग, तुमचा जास्त वेळ न घेता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात। पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो, पहा, व्हॉट इज थर्मोडायनामिक प्रोसेस इन विच स्पेसिफिक वॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट कॉल्ड। मित्रांनो, इथे सांगितलंय स्पेसिफिक वॉल्यूम इथे कॉन्स्टंट असतो, त्याला आपण काय म्हणतो, तर याचा आन्सर आहे आयसोमेट्रिक। ऑप्शन क्रमांक एक, आयसोमेट्रिक। ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, इन अ मल्टी स्टेज कॉम्प्रेसर इंटरकूलिंग इज डन टू। मित्रांनो, आपण मल्टी स्टेज कॉम्प्रेसर मध्ये इंटरकूलिंग का करतो, तर इट इज डन टू मिनिमाइज कॉम्प्रेसर वर्क। ऑप्शन क्रमांक दोन बरोबर आहे, मिनिमाइज कॉम्प्रेसर वर्क। टू बॉडीज आर इन थर्मल इक्विलिब्रियम इफ बोथ हॅव द सेम टेम्परेचर रीडिंग इवन इफ दे आर नॉट इन कॉन्टॅक्ट, दिस इज कॉल्ड। तर मित्रांनो, याला काय म्हणतो आपण, तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन, झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स। ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, व्हॉट इज द प्रोसेस ड्युरिंग विच देअर इज नो हीट ट्रान्सफर कॉल्ड। हीट ट्रान्सफर जर होत नसेल तर त्याला आपण काय म्हणतो, याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक, एडियाबॅटिक प्रोसेस असं आपण त्याला म्हणतो। कन्वर्जेशन ऑफ एनर्जी प्रिन्सिपल इज बेस्ड ऑन, मित्रांनो कन्वर्जेशन ऑफ एनर्जी कशावर बेस्ड आहे, तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स। पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, फॉसिल फ्युएल्स आर यूज्ड इन, फॉसिल फ्युएल्स कशामध्ये यूज करतो, तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन, कन्व्हेन्शनल एनर्जी प्रोडक्शन। फॉसिल फ्युएल्स आपण कन्व्हेन्शनल एनर्जी प्रोडक्शन मध्ये यूज करतो। ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग सोर्सेस ऑफ एनर्जी इज नॉट अनकन्व्हेन्शनल। नॉट अनकन्व्हेन्शनल म्हणजेच काय विचारलंय मित्रांनो इथे, तर कन्व्हेन्शनल कुठले आहेत ते विचारलंय, त्याचा आन्सर आहे मित्रांनो पहा ऑप्शन क्रमांक चार, कोल थर्मल पॉवर प्लांट। तर हा आहे कन्व्हेन्शनल, म्हणजेच नॉट अनकन्व्हेन्शनल सोर्स आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग इज रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी। मित्रांनो इथे पहा रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी कुठला आहे, तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन, वॉटर। ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, अ सबस्टन्स विच हॅज फिक्स्ड केमिकल कंपोजिशन थ्रू आउट इज कॉल्ड। त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन, प्युअर सबस्टन्स। प्युअर सबस्टन्सला आपण म्हणतो, कधी म्हणतो, जेव्हा त्याच्यामध्ये केमिकल कंपोजिशन जे आहेत ते फिक्स्ड असतात थ्रू आउट द प्रोसेस। ठीक आहे, अ वेपर विच इज अबाउट टू कंडेन्स इज कॉल्ड। जे वेपर जस्ट कंडेन्स होणार आहे त्याला आपण काय म्हणतो, तर सॅच्युरेटेड वेपर्स। ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पहा, अ सायकल इन विच हीट ऍडिशन अँड हीट रिजेक्शन इज ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड एक्सपान्शन अँड कॉम्प्रेशन इज आइसेंट्रॉपिक इज कॉल्ड। हीट ऍडिशन अँड हीट रिजेक्शन जे आहे ते कॉन्स्टंट व्हॉल्यूमला, म्हणजे दोन्ही जे आहेत ते सरळ आहेत, आणि एक्सपान्शन आणि कॉम्प्रेशन जे सांगितले त्यांनी ते आयसेंट्रॉपिक सांगितले। म्हणजेच मित्रांनो अशी सायकल आहे, तर अशी सायकल कुठे होते, तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक, ऑटो सायकल याला आपण म्हणतो। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, अ सायकल वेअर एक्सपान्शन अँड कॉम्प्रेशन इज आयसोथर्मल अँड हीट ऍडिशन अँड हीट रिजेक्शन इज कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज कॉल्ड। मित्रांनो पहा, इथे परत ते कॉन्स्टंट व्हॉल्यूमलाच आपण हीट ऍडिशन आणि रिजेक्शन काढणार आहोत, आणि जे आयसोथर्मल प्रोसेस जे आहेत ते आहेत एक्सपान्शन आणि कॉम्प्रेशन। ठीक आहे, तर मग ही कुठली सायकल तयार होते, तर ती होती स्टर्लिंग सायकल, याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन, स्टर्लिंग सायकल। मित्रांनो लक्षात ठेवा, ऑटो सायकलमध्ये आयसेंट्रॉपिक असते आणि स्टर्लिंग सायकलमध्ये ती आयसोथर्मल, म्हणजेच कॉन्स्टंट टेम्परेचर। ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, वी कॅन इन्क्रीज द इफिशियन्सी ऑफ रँकाइन सायकल बाय। मित्रांनो आपण रँकाइन सायकलची इफिशियन्सी कशाने वाढवू शकतो, तर इथे पहा ऑप्शन काय आहेत, लोअरिंग कंडेन्सर प्रेशर, सुपर हीटिंग स्टीम टू हाय टेम्परेचर अँड इन्क्रीजिंग बॉयलर प्रेशर। तर मित्रांनो हे तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत, म्हणून याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार, ऑल ऑफ दी अबव। ठीक आहे, या तिन्ही मेथड्सनी आपण रँकाइन सायकलची इफिशियन्सी जी आहे ती वाढवू शकतो। ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा, प्रोडक्शन ऑफ मोर दॅन वन युजफुल फॉर्म ऑफ एनर्जी फ्रॉम द सेम एनर्जी सोर्स इज कॉल्ड। मित्रांनो एका सोर्स ऑफ एनर्जी पासून आपण जर खूप सगळ्या वन ऑर टू युजफुल एनर्जी सोर्सेसचं जर आपण प्रोडक्शन करणार असोत, तर त्या आपण म्हणतो को जनरेशन। ठीक आहे, त्याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक, को जनरेशन।
Power cycle, which is actually a combination of two cycles, one in high temperature region and other in the low temperature region, is called, आपण त्याला काय म्हणतो, तर याचा आंसर आहे ऑप्शन क्रमांक 4, बायनरी सायकल. पॉवर सायकल मध्ये जिथे दोन सायकलचं कॉम्बिनेशन असतं, एक हाय टेम्परेचरला ऍक्ट होते आणि दुसरी लोअर टेम्परेचरला, त्याला आपण म्हणतो बायनरी सायकल. ठीक आहे. द फ्रॅक्शन ऑफ हीट इनपुट दॅट इज कन्व्हर्टेड टू नेट वर्क आउटपुट इज अ मेजर ऑफ परफॉर्मन्स ऑफ इंजिन अँड इज कॉल्ड थर्मल इफिशियन्सी. त्याचा आंसर आहे ऑप्शन क्रमांक 3, थर्मल इफिशियन्सी. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. हीट इज ट्रान्सफर्ड टू द हीट इंजिन फ्रॉम अ फर्नेस ऍट अ रेट ऑफ 80 MW. इफ द रेट ऑफ वेस्ट हीट रिजेक्शन टू नियर बाय रिवर इज 50 MW, व्हॉट इज द नेट पॉवर आउटपुट. तर मित्रांनो, इथे सिंपल आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं, याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, 30 MW. ठीक आहे, मेगावॅट. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. इट इज इम्पॉसिबल फॉर एनी डिवाइस दॅट ऑपरेट्स ऑन अ सायकल टू रिसीव हीट फ्रॉम सिंगल रिझर्वायर अँड प्रोड्यूस अ नेट अमाउंट ऑफ वर्क. तर हे स्टेटमेंट कोणाचं आहे मित्रांनो? दिस स्टेटमेंट इज मेड बाय केल्विन प्लँक. ठीक आहे, याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, केल्विन प्लँकने हे जे स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे. हे आहे आपलं थर्मोडायनॅमिक्सचा सेकंड लॉ. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. फ्रिक्शनलेस पेंडुलम इज अन एक्झाम्पल ऑफ. फ्रिक्शनलेस पेंडुलम कशाचं एक्झाम्पल आहे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, रिव्हर्सिबल प्रोसेस. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. द इफिशियन्सी ऑफ अन इरिव्हर्सिबल हीट इंजिन इज ऑलवेज लेस दॅन द इफिशियन्सी ऑफ अ रिव्हर्सिबल इंजिन ऑपरेटिंग बिटवीन द सेम टू रिझर्वायर्स. दिस इज कॉल्ड, मित्रांनो याला आपण काय म्हणतो? तर याला आपण म्हणतो कार्नोट प्रिन्सिपल. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे, कार्नोट प्रिन्सिपल. तर मित्रांनो, हे होते टोटल 20 क्वेश्चन जे थर्मल इंजिनिअरिंग या टॉपिकवर आले होते 2013 साली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज गिव मी थम्स अप, आवडला नसेल तर गिव मी थम्स डाऊन. जर तुमच्या काही डाऊट्स असतील तर प्लीज कमेंट्स बिलो, अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.